रमेश प्रथमेश पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठी मध्ये. थँक्यू. बऱ्याच महिन्यानंतर आपण आज हास्य जत्रेच्या सेटवरती भेटतोय. सो पहिले तर कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त मजेत आणि उत्साही. एका सुट्टीनंतर पुन्हा एकदा हास्य जत्र चालू होते. तर आपण नॉर्मली कसं असतं की सुट्टी पडल्यावरती आपण कुठे ना कुठे जात असतो. तुमचं यावेळेचं काय प्लॅनिंग होतं आणि काय मजा गेली? माझं प्लॅनिंग हे होतं, मी खरं तर सुट्टीमध्ये मेघालयचं प्लॅनिंग केलं होतं, पण जसं हास्यात्र्याचं मध्ये गॅप मिळाला तसं एक दोन कामं आली. पण या सुट्टीत मी 8 दिवस माझ्या गावाला गेलो, रत्नागिरीला. मुळात रत्नागिरीची रत्न जी आमची ओळख आहे, तर रत्नागिरीला गेलो, तिथे मस्त 8 दिवस आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत आलो. पण मुंबईत आल्यानंतर सुद्धा एक ते काम सांगावं न सांगावं असं आहे, एक फिल्म केली आणि त्या फिल्मचं शूट कोकणातच होतं, वैभववाडीला. तर तिथे खूप मजा केली आणि एक हास्यजत्रा सोडून वेगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करायला मिळालं. सो मजा आली. आणि भलेही कामासाठी त्या फिल्मच्या शूटिंगसाठी तिथे गेलो होतो, पण तिथेसुद्धा कोकण असल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे की कोकण आपला पावसात किती सुंदर आणि मस्त असतो, आणि तिथे खूप मजा केली मी आणि एक फ्रेश होऊन पुन्हा एकदा मुंबईत आलो. मी मस्तपैकी कोकणात रत्नागिरीत होतो आई पप्पांच्यासोबत. एकदम मस्तपैकी सुट्टी, जशी शाळेला सुट्टी पडते ना तसं आम्ही सुट्टी घेऊन आरामात होतो, एन्जॉय करत होतो. पूर्ण लॉंग ड्राईव्हला जायचो, कारमध्ये पेट्रोल टाकायचो आणि दिवसभर कार फिरवत बसायचो. जिकडे वाटेल त्या गावात जायचो, हे गाव बघ ते गाव बघ असं बघून मी रत्नागिरी जिल्ह्यातली बरीचशी गावं या 2 महिन्यात फिरलो. अशा प्रकारे मी सुट्टी घालवली, मजा केली फार. तुमच्या दोघांची जोडी पॉप्युलर तर झालेलीच आहे, यावेळी हास्यजत्रेमध्ये काय वेगळेपण असणार आहे? हास्यजत्रेमध्ये यावेळी वेगळेपण म्हणजे आता जशी आमची टॅगलाईन आहे की सहकुटुंब बसा आणि सहकुटुंब हसा, तर वेगळं म्हणण्यापेक्षा यावेळी तुम्हाला हास्यजत्रेमध्ये, जसं लास्ट टाईम पण गॅप नंतर हास्यजत्रा आलेली तेव्हा वेगवेगळी कॅरेक्टर्स वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आलो होतो, तर यावेळी हास्यजत्रेचं वेगळेपण हे असणार आहे की यावेळी तुम्हाला हास्यजत्रेमध्ये फॅमिली रिलेट करेल असे खूप विषय असतील. म्हणजे मग ते लग्न म्हणा, वारसा म्हणा, किंवा एखादी गोष्ट फॅमिलीमध्ये एखादा डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा बसलेली बैठक म्हणा, असे वेगवेगळे विषय खूप तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यात तुमच्या फॅमिलीतली, म्हणजे काही कॅरेक्टर्स तुम्हाला अशी बघायला मिळतील की अरे हे तर कॅरेक्टर आमच्या फॅमिलीमध्ये आहे, की हा काका आमच्या घरातला जो काका आहे सेम असाच आहे, किंवा हा जो माणूस विसरतोय मध्ये तर आमच्या घरात अमुक अन्न आहेत, अमुक आप्पा आहेत, ते असेच विसरतात. तर हे वेगळे पण असणार आहे की तुमच्या फॅमिलीशी रिलेट करणारे कॅरेक्टर्स आणि फॅमिलीशी रिलेट करणारे विषय तुम्हाला असे तरच बघायला मिळतील. तुम्ही दोघं चांगले लिहिताय आणि ऍक्टिंग सुंदर करता, तर तुम्हाला एकमेकांचं आवडलेलं कॅरेक्टर किंवा एकमेकांची आवडलेली स्किट अशी कोणती? तू सांग. बोल. मला ना यायला नाही आवडत माझं, खूपच कमी बोलते. मी मागच्या पण बोललो होतो की ची चौकाच्या समोर प्रथमेश जी कॅरेक्टर प्ले करतो ती, तो बऱ्याच वेळेला वेगळी, त्याचा एक तो टोन आहे, तो मी तो कधी विसरला तर मी त्याला स्वतःहून त्याला ती आठवण करून देतो की तुझा तो टोन आहे तो लव. सो ते कॅरेक्टर असतं आणि सलीम शिवलकर. रमेशचं आवडलेलं कॅरेक्टर शेंद्रू, मला कॅरेक्टर खूप आवडतं आणि त्या शेंद्रूमध्ये आता नवीन नवीन विषय आले पाहिजे आणि ते शेंद्रू कॅरेक्टर बाहेरच्या प्रिमायसमध्ये आलं पाहिजे, तर शेंद्रू हे कॅरेक्टर मला आवडतं. आणि रमेशचं आवडलेलं स्किट आम्ही सर्वात पहिलं सलीम अकबर केलं होतं, त्यामध्ये केलेला अकबर. रमेश इतका शांत असतो अदरवाईज प्रत्येक वेळ दुसऱ्या वेळेला की आजच शांत आहे, त्याच्या मूडवर डिपेंड असतं खूप वेळा. रमेशचा मूड हा त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं नाचणं, त्याचं बोलणं, हे सगळं त्याचा मूड ठरवतो. त्यामुळे आत्ता तो शांत आहे तर तो पुढच्या 5 मिनिटाला तो काय करेल हे मी सांगू शकत नाही, कारण त्याचा मूड चांगला असेल तर तो करेल. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तरच देऊ नाही शकत की रमेश प्रत्येक वेळी शांत असतो की आत्ता शांत आहे. ॲक्च्युली असं काही नाही, अरे हा बोलतोय म्हणून मी शांत राहतो, परत बोललं तर भेंडी हे होईल ना, ओव्हरलॅप होईल म्हणून मी आपला काही बोलत नाही, पण तो बरोबर बोलतोय आणि कसं जे बोलतोय ते योग्यच आहे सगळं, त्यामुळे परत तेच मी रिपीट करत नाही, एवढाच आहे बाकी काही नाही. जेव्हा आपण लिखाण करायला घेतो एखादा पात्र किंवा ते पात्र म्हणजे डोक्यात ठेवूनच आपण लिहितो की असं म्हणजे काहीतरी आलेलं असतं की हा हे पात्र असं जाऊ शकतो, तर ती कशी म्हणजे एक लाईन कशी ती रेडी होते? जेव्हा आमच्या कॅरेक्टर्सचा आम्ही लिहितो, म्हणजे आमच्यासाठी लिहितो, ग्रामसभा असेल, सलीम अकबर असेल, ची चौका असेल, शेंद्रू असेल, किंवा इतर कुठले स्किटमध्ये आम्ही काम करतो, तेव्हा आम्ही मोस्टली स्किट लिहिताना बऱ्याच वेळा आम्ही दोघं परफॉर्म करतो लिहिण्या अगोदर एखादी गोष्ट,
आणि मग तेव्हा आम्हाला काहीतरी सुचलं की ते मग दोघांच्या एकमताने की हा हे चांगलं आहे, हसू आलं कुणाला तरी घरातल्या कुणाला, की मग आम्ही तो जोक फायनल करतो आणि लिहितो. असं बऱ्यापैकी होतं. बाकी सर एरवी कॅरेक्टर डिझाईन आम्हाला सांगतातच की हे कॅरेक्टर असं आहे तसं आहे, त्या पद्धतीने लिहितो. पण आमचं आम्ही लिहिताना बऱ्याच वेळेला ते हार्डकोर रायटर असतात ना, म्हणजे आपण लॅपटॉपसमोर बसलं आणि लिहिणं असं आम्ही शक्यतो कमी असतो. आमच्यातला एक कोणतरी फिरत असतो, कोणतरी टाईप करत असतो, असं होतं आणि कोणतरी परफॉर्म करतो हे असं करूया का तसं करूया का, आणि मग ते लिहिलं जातं असं बऱ्याच होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कॅरेक्टर, म्हणजे कधी असा हा प्रश्न विचारल्यावरती खूपदा उत्तर येतं की कॅरेक्टरचा सोल सापडला की ते कॅरेक्टर उभं राहतं. आमचा लॅपटॉप आम्हाला असा तिरका दिसला की कॅरेक्टर उभं राहतं आमचं, कारण कधी तो सरळ असेल तर आम्हाला सुचत नाही फिरणं चालणं बोलणं. म्हणजे याच्यावर मला अडजस्ट आठवलं म्हणून एक चिसवकाचं स्किट होतं, मला ते त्यातला बद्दल पंच आठवतोय की समीश कुठलं होतं ते तू म्हणाला होतं मी जंगलात जाऊन गातो, अच्छा तो बिबट्या म्हणून तुला शोधत आला होता बाहेर, हा तो कवी काहीतरी होता. ते अख्खं स्किट आम्ही दहिसरला, आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो, तर आम्ही बाहेर चालत अख्खं स्किट बोललो होतो. ते स्किट आम्ही चालत चालत रेकॉर्ड केलं होतं की हा मी असं बोलेन तू तसं बोलतो हे बोलते बोल असं आम्ही ते जवळजवळ अर्ध्या तासाच्या वॉकिंगमध्ये दहिसर ते अशोकवन असं चालत चालत बोललो होतो, रेकॉर्ड केलं आणि घरी येऊन टाईप केलं होतं. प्रथमेश भाऊ सुद्धा ऍक्टर आहे, तोही मालिकेत काम करतोय. जेव्हा तुम्ही एकत्र जाता तेव्हा पब्लिक रिस्पॉन्स रिॲक्शन कशी असते? सुरुवातीला म्हणजे आता आश्चर्य सुरू झालं, त्याच्या त्याआधी भावाची सिरियल सुरू नव्हती तर तो डबिंग करायचा, तर खूप वेळा त्याला प्रथमेश समजून लोक फोटो काढायची. आणि आता त्याची सिरीज सुरू झाली आहे तर खूप वेळा असं होतं की म्हणजे आम्ही दोघं एखाद्या ठिकाणी गेल्यावरती लोकांसाठी ते असतं अरे हास्यचित्रामधला प्रथमेश, अरे सन मराठीमधला सुंदर, आणि मग कधी कधी असं होतं मायावरून सुंदर म्हणून फोटो काढला जातो, त्याच्यावर प्रथमेश म्हणून फोटो काढला जातो. त्यामुळे आम्ही सुरुवातीला आम्ही असं सांगायचो तो मी नाही आहे तो हा आहे, आता आम्ही नाही सांगायचं, आता आम्ही फोटो काढतो. ॲक्च्युली ना असं खूप बरेच काय काय हे होतं, एक काही इमोशनल किस्से आहेत बरेच, किंवा म्हणजे मला एका मॅडमनी मेसेज केला होता की त्यांचा 3 वर्षाचा मुलगा होता, 3 वर्षाचा मुलगा आहे, तेव्हा तो 3 वर्षाचा होता, आता तो मोठा झाला. मी शेंद्रूचं कॅरेक्टरला एंट्री मारलं ना, त्याला काय समजायचं नाही, 3 वर्षाचं मुलाला काय समजतं, पण तो म्हणते की तू आला स्टेजवर की तो हसायला सुरुवात करतो, आणि मला हे भारी वाटायचं. प्लस एक भारी किस्सा घडला होता की मी एका बँकेत गेलो होतो अकाउंट काढायला, तर तिथे एका माणसाने ओळखलं आणि त्यांनी असं केलं की बँक अकाउंट ओपन करायचं होतं मला, तर ते त्यांनी माझे पहिले 500 रुपये त्यांनी जबरदस्तीने भरले का काउंटरवर, की नाही मला माझ्याकडून हे गिफ्ट समजा मी एवढं तरी करू दे मला असं वगैरे, आणि ते जबरदस्तीने त्यांनी 500 रुपये हे अकाउंट माझ्या ह्याने असं वगैरे ते केलं होतं. सो अशा खूप काही गोष्टी आहेत, त्यातले हे 1-2 मला आत्ता आठवत आहेत. छान, पण लोक इमोशन हास्यचित्र इमोशन झाले म्हणजे असं फार कमी शोच्या भाग्यात असतं, ते म्हणतात ना नशिबात असतं सॉरी, तर ते हास्यचित्राला मिळतं आणि हास्यचित्रेमुळे ते आम्हाला मिळते, हे आमचा आम्ही भाग्य समजतो. आता 1-2 महिन्याचा गॅप जे होता तेव्हा तुम्हाला कसा रिस्पॉन्स येत होता की कसं चालू होणार आहे, कधी चालू होणार आहे, असा रिस्पॉन्स सोशल मीडियावरती पण येत असेल, सो ते कसं टॅकल करतात, कसा रिस्पॉन्स येत होता तुम्हाला? गॅपमध्ये लोकांचा नेहमीचा प्रश्न असतो की कधी परत येत आहे, आणि लोकांना ना आता काही काही बॅकच्या गोष्टी कळल्या आहेत, म्हणजे लोकांना माहिती आहे की 14 ऑगस्टला जर हास्यचित्र सुरू होतं तर शूटिंग 20 दिवस आधी सुरू होतं, तर लोकांनी ते पण विचारायचे आम्हाला की शूटिंग कधी सुरू होतं आहे, हास्यचित्र कधी येतं आहे, आम्हाला नेहमीची सवय झाली आहे, आता परत यूट्यूबवरची स्किट बघून बघून आमची सगळी संपली आहेत, आता नवीन स्किट बघायची आहेत. तर एका पॉईंटला लोकांना आम्ही लोकांच्या मेसेजेसना आम्ही रिप्लाय करत राहत होतो, फक्त आमच्या हातात एवढंच होतं की हां आम्ही लवकरच येऊ, आम्ही लवकरच शूटिंग सुरू होईल हेच सांगत होतो. पण मग कधी कधी मग असं व्हायचं की सारखी सारखी लोक विचारायची, तेव्हा मग असं व्हायचं की आम्ही सांगायचो की झालंय शूटिंग सुरू, आणि आता खरंच शूटिंग सुरू झालंय. तर आणि हा झालंय शूटिंग सुरू म्हटल्यावरती त्यांचं असं असायचं की मग आता बघायला कधी मिळणार किंवा काय, कारण तोपर्यंत आपले प्रोमो आउट झाले नव्हते, तर लोकांना खूपच उत्कंठा होती की आता परत कधी येत आहे, किंवा लोकांना ती झालेली सवय आहे हास्यचित्राची. म्हणजे एक मध्ये मला मेसेज आलेला की त्यांच्या अख्ख्या फॅमिलीत जेवणाची वेळ ही हास्यचित्रावर ठरते, की 9 वाजता हास्यचित्र जेव्हा लागतं तेव्हा त्यांच्याकडे जेवण वाढायला, म्हणजे ती माणसं सगळी फॅमिली टी व्ही समोर बसून जेवते हास्यचित्र बघत बघत, म्हणजे आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग आहोत. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे ट्रेन असो बस असो किंवा काही असो, लोक येतात जाता ट्रॅव्हल करताना हास्यचित्र बघत असतात, किंवा आम्ही ट्रॅव्हल करतो आम्हालाही दिसत असतं की लोक मोबाईलवरती वगैरे हास्यचित्र चालू असतात. असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जात असताना
समोर हास्य जत्रेचं चालू आहे स्किट वगैरे, आणि त्यांनी कदा तुम्हाला लोकांना ओळखलं वगैरे असं? एक ह्याचं मी उत्तर देईन की माझे 2-3 म्हणजे माझे मित्र प्रवास करत असताना समजा त्यांच्या बाजूला कोणतरी बसलं आणि नेमकं हसत आणि आमचं स्किट बघतंय, तर ते मला लगेच मेसेज करायचे, हे करायचे, हे अभवत असं बघतात तुमचं, हे करायचं आहे प्रथमेश आणि तुझं स्किट बघतात वगैरे. आणि स्किट संपल्यानंतर त्यांना ते कॉलर तट ते सांगायचं, अरे हा माझा मित्र आहे, हा माझा भाऊ आहे वगैरे वगैरे, असं बऱ्याचदा घडलेलं आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये नाही, एकदा मी आता या सुट्टीमध्येच एका हॉटेलमध्ये बसलेलो जेवायला दुपारी, आणि मला मागे हसेतरेचा आवाज येत होता. तर आपलं ते असतं ना की आपण मागे वळून बघतो, तर मी मुद्दामून मागे वळून नाही बघितलं. आणि त्याच्यानंतर माझं जेवण झालं, मी बिल मागितलं, तेव्हा मला कळलं की मागच्या टेबलवरती जे बसले होते त्यांनी माझं बिल पेड केलं होतं. आणि माझं असं झालं की अरे, आणि मग मी विचारलं त्यांना कोणी पेड केलं, त्याच्या मॅडम होत्या, त्या पोलिसात होत्या, आणि त्यांनी मला डिस्टर्ब नाही केलं कारण मी जेवत होतो. तर ही त्यांची काय म्हणतो, त्यांना आपण आपले असे खूप वाटतो, पण त्यांना हेही वाटतं की यांना डिस्टर्ब नाही करायचं किंवा काय, फक्त जाताना त्या सांगून गेल्या की त्या टेबलचं बिल मी दिलंय म्हणून सांगा, असं त्या मॅडम होत्या. आणि ते एक स्माईल देऊन निघून गेले. लोक भरभरून प्रेम करतात. आणि एक कधी कधी मजा काय, आता आपण काही कॅरेक्टरला गेटअप करतो ना, म्हणजे शेंदूरला असेल किंवा सलीम अकबर असेल, तर गेटअप असतो, लोकांना ओळखता येत नाही. मग लोकांना ते एक त्यांची भारी ट्रिक आहे, ती मला आवडते. म्हणजे आपण आता समजा एका ट्रेनमध्ये बसलोय किंवा हॉटेलमध्ये बसलोय, तर त्यांना कन्फर्म करण्यासाठी ना आपल्याच समोर ना त्यांचं स्किट आपलंच स्किट लावतात, आणि ना आपल्याला आवाज येतो की अरे हे आपलं स्किट लागलं आहे. म्हणजे एक माणूस, मी एका आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो रत्नागिरीमध्ये, तर रात्री 10 वाजले होते, आणि त्यांनी ओळखलं होतं पण त्यांना ते कन्फर्म होत नव्हतं. तर ते ना माझे एक्सप्रेशन बघण्यासाठी की अरे हा रिॲक्ट होईल वगैरे म्हणून ना माझ्याच समोर एक 2 बेंचेसवरती बसले होते, असं धरलं आहे, असं लावलं असे करतात. आणि ते म्हणजे आता आपण काय सांगायचं कधी कधी की अरे आम्ही हा मीच तो आहे किंवा असं काय. असं तुम्हाला सगळ्यांना आव्हान म्हणण्यापेक्षा आपल्या लोकांना, आपल्या माणसांकडून एक सांगतोय की 14 ऑगस्ट पासून हास्यत्र चालू होतंय, तर सहकुटुंब बसा आणि सहकुटुंब असा. रोज रात्री सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी TV मराठीवर.